केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे महाजनसंपर्क अभियानांतर्गत लाभार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत बुधवारी मोहपाडा HOC कॉलनीमधील साई मंदिर हॉलमध्ये उरण विधानसभा लाभार्थी संमेलन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा उरण विधानसभा निवडणूक प्रमुख अरुण शेट भगत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच भाजपच्या वतीने आपल्या मतदारसंघामध्ये होत असलेला विकास हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे असे आवाहन केले. गेल्या 9 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांसाठी अनेक उपयुक्त योजना राबवून त्यांचा लाभ सर्वसामान्य जनतेला दिला. कोविड लस, मोफत धान्य, शेतकऱ्यांच्या खात्यात निधी अशा योजनांचा लाभ प्रत्येक भारतीयाला झाला. हे सत्कार्य सर्वांना कळावे तसेच योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लोकांना मिळावा यासाठी लाभार्थी संमेलनाचे आयोजन होत आहे. त्याअंतर्गत मोहपाडा येथे लाभार्थी संमेलन उरण विधानसभा निवडणूक प्रमुख अरुण शेट भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, प्रल्हाद केणी, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, खालापूर अध्यक्ष रामदास ठोंबरे, खालापूर सरचिटणीस प्रवीण जांभळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर खरत, अनुसूचित जमाती मोर्चाचे उत्तर रायगड अध्यक्ष दामू खैरे, सरचिटणीस विनोद साबळे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष प्रवीण ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते. दरम्यान यावेळी पोयंजे ग्रामपंचायत सदस्य रोहिदास चोरघे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त तालुका अध्यक्ष अरुण शेट भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन रोहिदास चोरघे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी सरकारने 9 वर्षांमध्ये जे विकासाची कामं केली, जे आपल्याला लाभ दिला, लाभार्थ्यांची नावं आपल्याला सांगितली, की कोरोनाच्या लसीस पासून आपण सर्व आपल्याला लाभ मिळालेला आहे. 5-8 वर्षे झाली, आज आपल्याला रेशनवर मोफत धान्य मिळतं, कोरोनाची लस मिळाली, कोणाला ज्या महिला आहेत त्यांना गॅस सिलेंडर मिळालं, अशा अनेक योजना आपल्याला नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्या सर्व योजनांचा आळा आपण सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावा अशा पद्धतीची एक भावना आपल्या पक्षाच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आपण ही पत्रकं या ठिकाणी छापून या ठिकाणी आणलेली आहे, की जेणेकरून आपण प्रत्येकाने कमीत कमी 25 लोकांपर्यंत जर पोहोचलो, त्याच्याशी आपण 2 मिनिटं बोललो, तर मला वाटतं प्रत्येकाला समजेल की ही कामं सर्व मोदी साहेबांनी केलेली आहेत, आपल्या दोन्ही आमदारांनी केलेली आहे. नाहीतर आपण कर्नाटक बँकेमध्ये जवळजवळ 250 रुपये विम्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला दिले. कुणी दिले? मोदी साहेबांनी जाहीर केले तो एवढे पैसे विम्याच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही परत करतो. आणि शेतकरी कामगार पक्षाने आम्ही सांगितला का हे सर्व बँकेचे आमदार विवेक पाटलांनी दिले. आपण कधी जेलमध्ये असं तरी 500 कोटी संपू शकतो अशी एक अफवा शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.